योगेश, सुरेश बोलतोय. हा बोल, काय झालंय? कसं सांगू ते कळत नाही रे. काही प्रॉब्लेम आहे का? पैशांची गरज आहे का? नाही नाही नाही, पैसे पैसे नकोत. अरे मग ठीक आहे, मी काहीच विचारत नाही, तूच सांग. हो, थोडा प्रॉब्लेम झालाय रे. स्वातीच्या बाबतीत तुला पण कळलं का? सांगितल्याशिवाय कसं कळेल. नाही मग तू स्वातीचं नाव घेतलंस? नाही ठीक आहे, बोल तू, काय केलं स्वातीने? योगेश कसं सांगू ते कळत नाही रे, पण बाबू मामाच्या खुना संदर्भात संशय आहे पोलिसांचा स्वातीवर. पोलिसांनी काही ऍक्शन घेतली? नाही अजून नाही घेतली, पण कधीतरी घेतीलच ना. मग माझ्याकडून तुला काय पाहिजे, मदत की दिलासा? नाही म्हणजे ते जे इन्स्पेक्टर शिर्के आहेत ते मित्र आहेत ना तुझे. पण त्याआधी तो एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि तो सुद्धा प्रामाणिक. हो पण थोडं बोलता येईल ना त्यांच्याशी? ठीक आहे, काळजी करू नकोस, मी बोलतो. पण त्याआधी तुम्हाला अच्छा थोडे पैसे तयार ठेवू का? नाही नाही, पैसे बिसे काही नको आहेत, मी सांगतो ते नीट ऐक. स्वातीवर संशय आहे ना, मग भीतीपोटी कुठलंही स्टेटमेंट देऊ नका. दमदाटी करणं हे पोलिसांचं काम होतं, कळलं? शांत रहा. अरे तेच तर जमत नाही ना. आता मला फोन केलायस ना, मग शांत रहा. हो थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? नाही मग आता अरे वेळ जशी आहे की अशा वेळेला 100 जण सल्ला द्यायला मिळतात रे, पण धीर देणारा कोणीच नसतो, म्हणून थँक्स म्हटलं. धीर आपणच धरायचा असतो. कळलं? ठीक आहे, तू फोन ठेव, मी बोलतो शिर्केश, काळजी करू नको. थँक्यू. योगेशशी बोललो. तो काय करणार आहे या सगळ्यात? बघूया ना, म्हणालाय काळजी करू नकोस. असं सगळेच म्हणतात. उलट आहे, असं कोणीच म्हणत नाही. आणि उगाच वाद नको घालूस, तू केलेला घोळ निस्तारतोय ना आपण. मग आता स्वाती जो कुठला मार्ग समोर येतोय ना तो पत्करायचा. त्यासाठी उद्या जर मला कोणी यलम्मा देवीला ओल्या अंगानं लोटांगण घास जरी म्हटलं ना, झाले. साक्षात्कार
काय नाही रे, सहज तू जा आत, वहिनी तुझी वाट बघते. हो मी जातो, पण तू इथे उभं राहून काय करतोस? काय नाही, सहज. अरे रात्र केवढी झाली, तुला झोप येत नाही का? चल चल झोपायला. चल नाही रे, झोपच येत नाही. आदित्य तुला येते का रे झोप? मस्त छान का रे? श्रुतीची आठवण आली तरी. काका आपण आतमध्ये जाऊया का? नको, तू जा, मी इथेच थांबतो. अरे काका थंडी पण खूप पडत चालली, नंतर तुला त्रास होईल. अरे तुला कळत कसं नाही, मी वाट बघतोय. कोणाची? मधुराची. आदित्य मला रात्री झोपच येत नाही रे. काका ती माहेरी गेली, तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून. शिवक काका तू चल ना, ती आली की दिसणारच आहे ना आपल्याला सगळ्यांना. नाही रे, तिला काय वाटेल? कशाच? की मी तिच्यासाठी दारात थांबलो नाही म्हणून आज जाऊन झोपून गेलो. नाही तिला राग येईल. नाही येणार राग तिला. येतो तिला राग, येतो. मी असाच एकदा थांबलो नव्हतो तर तिला राग आला होता. ती दिवसभर माझ्याशी बोलली नव्हती. मला वाटतं आपण इथे थांबावं. काका तुला मधुरा काकू खूप आवडते ना? थोडी थोडी. थोडी थोडी का? ती अशी गावी दूर निघून जाते आणि आपल्याला अशी वाट बघावी लागते. काका तू खरंच खूप चांगला आहेस. ऐकू नकोस, पण आज मला जे सांगायचं आहे ते मी सांगून जाणार. कारण मला जे सांगायचं आहे ते तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाला सांगू शकत नाही. तुला पटलं तर निदान हो म्हणून मुंडी तरी हलव. मी काय करायचं ते तू सांगू नकोस. तुला जे बोलायचं ते तू बोल. अरे राजा साधा विचार कर की मी तुला आधीच सांगितलंय. मी काय करायचं ते सांगू नकोस. ठीक आहे, मग तू काय करू नयेस ते आधी सांग. त्या स्वातीच्या नावाने ठणाणा करणं सोडून दे. ठणाणा म्हणजे? ठणाणा म्हणजे तुमच्या भाषेत काय तो तपास. तू सोडून दे, तिच्या मागे लागून तुमच्या हाती काहीही लागणार नाही. हे तू सांगायची गरज नाही, प्रत्येकाचा नंबर लागेल. ज्याच्या ज्याच्यावर संशय आहे